नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषण पाटील सर तुमचे सगळे सुमन हायस्कूल नंबर 6 यूट्यूब चॅनल वरती स्वागत करतो। आपला आजचा विषय कंप्यूटर, कंप्यूटर मध्ये चॅप्टर नंबर 2 नाव आहे कंप्यूटर ने इतिहास आणि तेनो क्रमिक विकास, म्हणजे कंप्यूटरचा इतिहास काय होता मित्रांनो आणि त्याचा विकास कशा प्रकारे झाला। ओके, तर आपलं पहिलं चॅप्टर आपण पहिले गेलेले, आता आहे दुसरं चॅप्टर मध्ये पहा। पहिलं यंत्र दिलेलं आहे, त्या यंत्राचं नाव काय, आकृती 2.1 म्हणजे ENIAC यंत्र। हे जे होतं मित्रांनो हे एकदम जुन्या जमान्यातलं कम्प्युटर होतं आणि याचा जो उपयोग आपण कॅल्सी म्हणून सुद्धा करत होतो त्यावेळेस। नंतर दुसऱ्या चित्रात दिलेलं आहे 2.2 म्हणजे निर्वात नलिका। तर निर्वात नलिका याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हॅक्युम ट्यूब्स। ओके, या दोघांचा उपयोग काय आपण हे पुढे पाहू, फक्त आता तुम्ही चित्र पाहून घ्या। ओके, आलं लक्षात। आता जसा जसा कम्प्युटरचा विकास होत गेला त्याचप्रमाणे त्यांना एक पेढी म्हणून उल्लेख केला गेलेला आहे। पेढी म्हणजे कसं, पहिल्या पिढीचे कम्प्युटर, दुसऱ्या पिढीचे कम्प्युटर, तिसऱ्या पिढीचे कम्प्युटर, चौथ्या पिढीचे कम्प्युटर, अशा प्रकारे त्यांना नाव देण्यात आलेलं होतं। आता आपण पाहू पहिल्या पिढीचे कम्प्युटर। पहिल्या पिढीचे कम्प्युटरची रेंज काय आहे, 1945 ते 1955, म्हणजे 1945 मध्ये जे कम्प्युटर बनलं गेलं त्याला काय नाव दिलं गेलं मित्रांनो, पहिल्या पिढीचे कम्प्युटर। तो ओके, आपण पाहूया पहिल्या पिढीच्या कम्प्युटर मध्ये काय काय वापर केला गेला होता आणि कशा त्याला बनवलं गेलं होतं। ओके, तर आपण वाचनाची सुरुवात करतोय। पहिल्या पिढीनं कम्प्युटरने सुरुवात ENIAC ती थई होती। आपण चित्रात जे पाहिलं होतं ENIAC याच्या नंतर त्याची सुरुवात झाली होती। हे जगातलं पहिलं कॅल्क्युलेटर होतं आणि त्याला तेव्हा काय म्हणलं जात होतं, कम्प्युटर मित्रांनो। ते कॅल्क्युलेटर होतं त्याला कम्प्युटर म्हटलं जात होतं। ओके, ते पछी 1951 मा मोचली आणि एक द्वारा बनावेला IBM UNIVAC-1 आयो हा कम्प्युटर धंदा की डेटा प्रोसेसिंग करवा समर्थ होतो। पहिल्या पिढीने कम्प्युटरमध्ये निर्वात नलिका व्हॅक्युम ट्यूबनं उपयोग थयो होतो। तुम्हाला सांगितलं मित्रांनो, आपण पहिले दुसरं जे चित्र पाहिलं होतं आपण निर्वात नलिका चा उपयोग झाला होता। पहिल्या पिढीचे कम्प्युटर मध्ये कशाचा उपयोग झाला होता, निर्वात नलिकाचा। ओके, आलं लक्षात। हा कम्प्युटर धंदा की डेटा चा उपयोग झाला होता। निर्वात नलिकाना कारणे पहिली पिढीना कम्प्युटर नु कद घणू मोठू होतो, पुष्कळ प्रमाणमा ऊर्जानो उपयोग थतो होतो, इनपुट आणि आउटपुट धीमा होता आणि तेमा गर्मी थता जाडणुनी समस्या होती। ओके, आता पहिल्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये निर्वात नलिकाचा उपयोग झाल्यामुळे तिचा कद आहे त्याचा जो आकार होता मित्रांनो फार मोठा होता, म्हणजे दोन किंवा तीन रूम त्याला ठेवण्यासाठी लागत होते। तुम्ही त्या चित्रात पाहू शकता की एक कॅल्क्युलेटर, सामान्य कॅल्क्युलेटर केवढं मोठं आहे, तर तुम्ही विचार करू शकता की कम्प्युटर केवढं मोठं असेल। ते बरोबर, निर्वात नलिकाचा उपयोग केल्यामुळे त्याचं कद, त्याचा आकार वाढला गेला होता, त्याला ऊर्जा जास्त लागत होती, म्हणजे कसं त्याचं लाईट बिल त्याला जास्त येत होतं आणि त्यानंतर एकदम स्लो चालत होतं मित्रांनो तो, आणि स्लो चालत होतं आणि तसंच ते काय होत होतं, फार जास्त गरम होत होतं। आलं लक्षात, पहिल्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये फक्त एवढंच आहे की पहिल्या पिढीच्या कम्प्युटरची रेंज काय होती, 1945 ते 1955, त्यामध्ये कशाचा वापर केला गेला होता मित्रांनो, निर्वात नलिका। निर्वात नलिकाचा वापर केल्यामुळे ते कम्प्युटरचे आकार केव्हा जास्त होता, त्याला जास्त ऊर्जा लागत होती आणि त्याचे इनपुट आणि आउटपुट एकदम स्लो होतं आणि त्यासोबत ते लवकर गरम होत होतं। आज जसं आपला मोबाईल गरम होतो मित्रांनो, त्याचप्रमाणे कम्प्युटर देखील गरम होत होतं। त्यानंतर आहे बीजी पिढीनं कम्प्युटर, म्हणजे दुसऱ्या पिढीचे कम्प्युटर। ते केव्हा आलं मित्रांनो, 1955 ते 1965। बघा, 1955 पर्यंत कोणतं होतं मित्रांनो, पहिल्या पिढीचं कम्प्युटर होतं, त्यानंतर दुसऱ्या पिढीच्या कम्प्युटरचा आविष्कार झाला। ओके, 1956 दुसऱ्या पिढीच्या कम्प्युटरचा आविष्कार काय झाला मित्रांनो, कारण की ते जी कमतरता होती पहिल्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये, ते लवकर गरम होत होतं, त्याला ऊर्जा जास्त लागत होती आणि त्याचा आकार फार मोठा होता, म्हणून दुसऱ्या पिढीच्या कम्प्युटरचा निर्माण करण्यात आला। ओके, आपण वाचण्याची सुरुवात करूया। पहिल्या पिढीनं कम्प्युटरमध्ये निर्वात नलिकाना कारण उद्भवती समस्याओं निवारण माटे बीजी पिढीनं कम्प्युटरमा ट्रान्झिस्टरनो उपयोग थयो होतो। बघा, जी कमतरता होती पहिल्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये त्याचा उल्लेख आपण पाहिला, मग त्याचे निराकरण करण्यासाठी दुसऱ्या पिढीचे कम्प्युटर बनवले जाताना आणि त्याच्यामध्ये बघा मित्रांनो कशाचा उपयोग झालाय, ट्रान्झिस्टर। बघा, या चित्रामध्ये आपण देखील ट्रान्झिस्टर पाहू शकतो, ह्या प्रकारचे ट्रान्झिस्टर होतं त्याचा उपयोग करून बीजी पिढीचे कम्प्युटर बनवण्यात आलं होतं। ट्रान्झिस्टर एक नानाकदना अर्धवाहक पदार्थनी बनेल घटक छे। ट्रान्झिस्टरना उपयोगथी गरमीनी समस्या ओछी थई।
आणि कम्प्युटरने कद पण घटी गेलो. हे ट्रान्झिस्टर वापरल्यामुळे कसं की जे जास्त गरम व्हायचे ते आता कमी प्रमाणात गरम होत होतं आणि त्याचा आकार सुद्धा कमी झाला मित्रांनो. कम्प्युटरचा जो आकार होता वाढलेला तो कमी झाला. आ उपरांत कम्प्युटरनी काम करवानी झडप प्रमाणमां वधी, त्याची स्पीड वाढली, स्पीड सुद्धा वाढली. त्यांनी संग्रह करवानी क्षमता पण सुधारली, त्याची काय मेमरी पॉवर सुद्धा वाढली, स्टोरेज पॉवर. हवे यांत्रिक भाषामा काम करवाना बदल अल्गोल आणि फोर्टन जेम उच्च कक्षानी भाषामा काम थयू होतो. हे जे काय आहेत प्रोग्रामिंग लँग्वेज आहे याच्यामध्ये काम होत होतं. आलं मित्रांनो, हे आपण 2.3 मध्ये काय ट्रान्झिस्टर आहे त्याचा उपयोग करून दुसऱ्या पिढीचे कम्प्युटर बनवण्यात आलं होतं. त्यानंतर आलं तिसऱ्या पिढीचे कम्प्युटर. तिसऱ्या पिढीचे कम्प्युटरची रेंज काय मित्रांनो, 1965 ते 1980. त्रीजी पिढीने कम्प्युटर ट्रान्झिस्टरना बदले एंट्रीगेटेड सर्किट नो उपयोग करावा हवा होतो. बघा मित्रांनो, आपण पाहू शकतो चित्रात 2.4 मध्ये की एंट्रीगेटेड सर्किट कसं असतं. तिसऱ्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये एंट्रीगेटेड सर्किटचा उपयोग केला गेला होता. ओके, त्यानंतर मित्रांनो चौथी पिढीचे कम्प्युटर होतं. चौथी पिढीने कम्प्युटरमा खूप मोठ्या प्रमाणात आयसी नो उपयोग थयो होतो. म्हणजे तेच एंटीग्रेटेड सर्किटला शॉर्टफॉर्म मध्ये काय म्हणतात, आयसी, जेने VLSI व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन कहेवाय. आना कारणे आ प्रकारना कम्प्युटर अतिशय झडपी, जास्त आयसीचा वापर केल्यामुळे चौथे पिढीचे कम्प्युटर एकदम फास्टली वर्क करत होतं मित्रांनो. खूपच नाना आणि वधारे भरोसा पात्र होता. हे जे कम्प्युटर होतं हे छोट्या प्रमाणात बनवलं गेलं होतं. याचा आकार जो होता अगदी छोटा होता. विविध कार्य करता आणि क्रिया प्रतिक्रिया आपता यंत्र मशीन तरीके विकसित थया आणि तेनाथी विनियोगनी रचना करवानु कार्य झडपी बन्यू. आ पिढीना कम्प्युटर उपयोग करता साथे वधु मैत्रीपूर्ण बन्यू आणि अंगत कार्य माटे पण बहुडा प्रमाणमा वापराता हता. आ लक्षात की हे जे कम्प्युटर होतं युजर फ्रेंडली होऊन गेलं होतं मित्रांनो. एकदम फास्ट वर्क करत होतं म्हणून लोकांना युजरना फार मजा येत होती काम करण्यासाठी. हा लक्षात. आता आहे पाचवी पिढीचे कम्प्युटर, पाचवी पिढीनु कम्प्युटर. त्याची रेंज काय मित्रांनो, 1989 टील डेट, म्हणजे 1989 ते आजपर्यंत. यानंतर कोणत्याच कम्प्युटरचा विकास झाला नाही. हे जे कम्प्युटर वापरलं गेलं आहे, हे जे कम्प्युटर वापरलं गेलं हेच कम्प्युटर कंटिन्यू होत आहे. याच्यामध्ये जे लागलेलं साधन आहे त्याचा उपयोग करून नवीन नवीन कम्प्युटर बनवले जात आहे. बघा, प्रक्रिया आणि झडप, उपयोग करता साथीनं मैत्रीपूर्ण व्यवहार आणि कम्प्युटर नेटवर्क साथीनं जोडाण बाबत पाचवी पिढीनं कम्प्युटर वधारे बुद्धिमान बनणार, म्हणजे एकदम इंटेलिजंटली वर्क करतायत ते. हा कम्प्युटर पोर्टेबल आणि सगवड भऱ्याचे. पोर्टेबल एटले म्हणजे काय, आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. आपण लॅपटॉप कुठेही घेऊन जाऊ शकतो याला काय म्हणतात, पोर्टेबल आहे. पाचवी पिढीनं कम्प्युटरनं मुख्य लाक्षणिकता शक्तिशाली डेस्कटॉप. आपण ते डेस्कटॉप पाहतो ते नोटबुक कम्प्युटर, म्हणजे कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण. संग्रह करवाणी विविध रचनाओ, म्हणजे त्याची काय स्टोरेज पॉवर टीबी पर्यंत पोहोचून गेले मॅडम मित्रांनो. टीबी पर्यंत म्हणजे काय की हार्ड डिस्क जी आहे आपली, पहिले 500 GB होती, आता 1 TB होऊन गेली, म्हणजे 1000 GB. आणि त्याच्या पुढे देखील त्याचा विकास झालेला आहे. जेम के ऑप्टिकल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आणि कृत्रिम बुद्धी नो समावेश थाय छे. IBM नोटबुक, पेंटीएम PC आणि RRM पाचवी पिढीना कम्प्युटरना उदाहरण. हा लक्षात मित्रांनो, आपण हे जी थेरी होती थेरी आपण सगळी पाहिली गेलेली आहे. आता या दुसऱ्या चॅप्टर मध्ये OMR क्वेश्चन कोण कोणते आपण ते पाहूया. ओके, आपण जी थेरी पाहिली आहे त्या थेरीच्या आधारावरती जे प्रश्न आहेत आपण पुस्तकात तुम्ही पाहू शकतात. बरोबर मित्रांनो, पुस्तकात तुम्ही हे आरामाने पाहू शकतात. आता जे उत्तर आहेत त्याच्यावरती तुम्ही गोल करून घ्यायचं. पहिला प्रश्न आहे, निचनामाथी कोण अध्यतन कम्प्युटरना पिता तरीके ओळखायचे, म्हणजे कोण कोणाला कम्प्युटरचा जनक म्हणून असं म्हटलं जात होतं. उत्तर आहे मित्रांनो, चार्ल्स बॅबेज त्याचे नाव आहे. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, निचनामाथी ENIAC नू पूर्ण स्वरूप शू छे. तुम्हाला बोललं आता पहिल्या चित्रात आपण पाहिलं होतं ENIAC. जेव्हा आपण या व्हिडिओची सुरुवात केली आकृतीमध्ये आपण पाहिलं होतं एक मोठं कॅल्क्युलेटर जे होतं त्याला काय म्हणतात, ENIAC. त्याचं पूर्ण नाव काय मित्रांनो, बी ऑप्शन मधलं जे आहे ते बरोबर आहे, इलेक्ट्रिकल न्यूमेरिकल एंट्रीगेटर अँड कॅल्क्युलेटर. तुम्हाला सांगितलं होतं ते काय होतं, एक कॅल्क्युलेटर होतं जे एकदम मोठ्या आकाराचं होतं. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, निचनामाथी काही वस्तू वजनमा भारी, म्हणजे वजनमध्ये जास्त आहे,
झडपमां धीमी त्याची स्पीड कमी आहे आणि गरमी थता जाळवणी समस्या आवे छे आणि गरम झाल्यामुळे त्याला आपल्याला व्यवस्थित थंड करण्यासाठीची एक प्रॉब्लेम क्रिएट होतो। तर काय होतं मित्रांनो, आपण पाहिलं होतं व्हॅक्यूम ट्यूब, पहिल्या पिढीचं जे कम्प्युटर होतं त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरल्या गेल्यामुळे त्याचा आकार वाढला होता, त्याची स्पीड सुद्धा धीमी झाली होती आणि ते वारंवार गरम व्हायचे। त्याचे उत्तर काय मित्रांनो, सी व्हॅक्यूम ट्यूब। हा लक्षात। प्रश्न चौथा, त्रीजी पिढीना कम्प्युटर निचेनामाथी कई टेक्नॉलॉजीनो उपयोग करता होता। तुम्ही तुम्हाला बोलला होता की त्रीजी पिढीचे कम्प्युटर तुम्हाला चित्रात पण मी दाखवलं होतं कशाचा वापर झाला होता मित्रांनो, एंट्रीगेटेड सर्किट। त्याचे उत्तर आहे बी एंट्रीगेटेड सर्किट। नीचे आता पाचवा प्रश्न आहे मित्रांनो, निचेनामाथी कया कम्प्युटर अति किमती आणि एक सेकंडमां करोडो सूचना अमल करी शकता होता। म्हणजे कसं आहे, किमती म्हणजे फार महाग आहेत आणि एकदम फास्टली वर्क करू शकता बो, असे कोणते कम्प्युटर आहेत ते, काय त्याचं नाव, ए सुपर कम्प्युटर। सुपर कम्प्युटर घेण्यासाठी फार पैसे द्यावे लागतात आणि पण काम पण एकदम फास्टली वर्क करतं, ते हँग होत नाही, एकदम व्यवस्थितरित्या काम करतं। त्यानंतर आहे सहावा प्रश्न, काही प्रोग्रामिंग भाषामा सांकेतिक कोड कंसात नेमोनिक कोड वापरावा आवे छे, तो असेंब्ली। याचं उत्तर काय मित्रांनो, असेंब्ली जी लँग्वेज, असेंब्ली जी आहे त्याच्यामध्ये काय सांकेतिक कोडचा वापर केला जातो, मशीन लेवल लँग्वेजचा वापर केला जातो। त्यानंतर आहे सातवा प्रश्न मित्रांनो, जावा सी आणि कोबोल कया लेवलनी भाषा म्हणा उदाहरण छे। जावा सी आणि कोबोल कया लेवलनी भाषांना उदाहरण छे, तर काय हायर लेवल। या कोणत्या भाषा आहेत मित्रांनो, हायर लेवल भाषा आहेत। आठवा प्रश्न आहे, निचेनामाथी प्रोग्रामिंग भाषा कई पिढीमां कई रीते करू ने बदले शू करू छे नो निर्देश करीने प्रोग्रामिंगनी मेहनत घटी। नवीन वास्तु मित्रांनो प्रश्न, निचेनामाथी प्रोग्रामिंग भाषानी कई पिढीमां अशी कोणती पिढी होती की ज्याच्यामध्ये कई रीते करू, कशा रीते करायचं ना बदले शू करू, काय काय करायचं नो निर्देश करीने प्रोग्रामिंगनी मेहनत घटी, म्हणजे एकदम फास्टली वर्क झालं, अशी कोणती होती तर पिढी ती चौथी पिढी होती मित्रांनो। याचं उत्तर आहे डी चौथी पिढी। समस्यांनो उकेल लावा आणि ध्येय प्राप्त करवा माटे प्रोग्रामिंगनी भाषांनी कई पिढीमां एआय એટલે ટેકનિકનો ઉપયોગ કરવામાં આવ્યો એટલે એન્ટિગ્રેટેડ સર્કિટ। તો કોણતો આવ્યો છે ઉત્તર ડી પાંચમી પેઢી। હે જે સગળે પ્રશ્ન આહેત તુમચા કમ્પ્યુટરચે જે પુસ્તક આહે ત્યાચે ચેપ્ટર નંબર 2 મધ્ય શેવટી દિલેલે આહેત મિત્રાનો। ઓકે, તો કમ્પ્યુટરચે પુસ્તક ઘ્યાયચે આણી ત્યાચા ખાલી બરોબર પાયચે આણી જે જે યોગ્ય વિકલ્પ આહે ત્યાચા ખાલી ટિક કરુન ઘ્યાયચે। આતા દહાવા પ્રશ્ન, ઓપરેટિંગ સિસ્ટમ એ કયા પ્રકારના સોફ્ટવેરનું ઉદાહરણ છે? ઓપરેટિંગ સિસ્ટમ એ કયા પ્રકારના સોફ્ટવેરનું ઉદાહરણ છે? તો ત્યાચે ઉત્તર એ બી સિસ્ટમ। આતા અકરાવો પ્રશ્ન એ, પગાર પત્રકનો વિનિયોગ કયા પ્રકારનું સોફ્ટવેર છે? તો પગાર પત્રકનો વિનિયોગ તુમ્હી પહેલા છેલ મિત્રાનો એક પગાર બુક ચી એપ એપ હતા આપણે એડવર્ટાઇઝમેન્ટ મધ્ય આપણ પાતોય તો ત્યાં તે ઉદાહરણ આહે की पगार पत्रक नो विनियोग कया प्रकार नो सॉफ्टवेअर छे तर ऍप्लिकेशन। आता बघा मित्रांनो, वेबसाईट कोणाला म्हणतात आणि ऍप्लिकेशन कोणाला म्हणतात। आपण जे मोबाईल मध्ये युज करतो ते ऍप्लिकेशन असतं आणि तेच आपण जे कम्प्युटर मध्ये वापरतो ते काय असतं, सॉफ्टवेअर असतं मित्रांनो, वेबसाईट असते। आता फेसबुक जे आहे कम्प्युटर मध्ये आपण वापरतो ते पूर्ण एक वेबसाईट म्हणून ओपन होते आणि आपण जर मोबाईल मध्ये वापरलं तर ते एक फेसबुकचे आपल्याला ऍप्लिकेशन मिळतं। हा लक्षात मित्रांनो। त्यानंतर बारावा प्रश्न आहे, निचेनामाथी कयू सॉफ्टवेअर हार्डवेअरनु संचालन करे छे? असं कोणतं सॉफ्टवेअर आहे का ते हार्डवेअरला मॅनेज करतं आणि धंदाकीय विनियोग माटे कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वच्चे एक सेतूनु काम करे छे आणि बिझनेस करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मध्ये काय एक सेतूचं एक ब्रिजचं काम करतं। याचं उत्तर आहे मित्रांनो बी सिस्टम। सिस्टम म्हणजे काय की ऑपरेटिंग सिस्टम। ऑपरेटिंग सिस्टम काय करते, सॉफ्टवेअर भी चालू शकतो आपण त्याच्यात, वर्ड एक्सेल पॉवर पॉइंट हे सॉफ्टवेअर भी चालू शकतो आणि त्याला लागलेले हार्डवेअर सुद्धा आपण यूज करू शकतो। म्हणजे कसं, प्रिंटर जर एखादं वर्डच्या फाईलमध्ये आपण एखादं
लेटर टाइप केलं तर ते लेटर आपण प्रिंट देखील काढू शकतो प्रिंटरचा यूज करून. म्हणून ऑपरेटिंग सिस्टम काय करते, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याच्यामध्ये एक सेतू म्हणजे एक ब्रिजचं काम करत आहे. त्यानंतर आहे 13वा प्रश्न, जे कम्प्युटर द्विअंकी पद्धतीमा अंक 0 आणि 1 उपर कार्य करे त्याने तमे शू कहशो. म्हणजे जे कम्प्युटर 0 आणि 1 म्हणजे जसं आपल्याला यस आणि नो समजतं, कम्प्युटरला काय समजतं मित्रांनो, 0 आणि 1. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डिजिटल. याला काय म्हणतात मित्रांनो, डिजिटल. त्यानंतर आहे 14वा प्रश्न, जे कम्प्युटर अंकोने बदले व्होल्टेजमा कंप विस्तार अथवा करंट अथवा आवृत्ती अथवा फेजना सुरेख मिश्रणनो उपयोग करे छे तवे तेमनो शू कहशो. तर बघा मित्रो, प्रश्न आणखी एकदा वाचतो. जे कम्प्युटर अंकोना बदले व्होल्टेज, अंकनी जे कम्प्युटर अंकनी 0 आणि 1 वरती काम करतं, व्होल्टेज वरती काम करतो. मित्रांनो तुम्ही फार साऱ्या मूवींमध्ये पाहिलं असेल की एखाद आयसीयू मध्ये जर एखाद पेशंट राहतो तर त्याची जी हार्ड आपलं जे हृदय आहे त्याचे कंपन पाहिले जातात. ते कंपन त्याला काय म्हणतात मित्रांनो, व्होल्टेज म्हणतात. आलं लक्षात? त्याचे उत्तर आहे मित्रांनो बी, अनालॉग. त्याचे उत्तर आहे अनालॉग. आता प्रश्न 15वा, निचेनामाथी शाने हँड हेल्ड कम्प्युटर तरीके पण ओळखायचे. बघा मित्रांनो या प्रश्नामध्ये त्याचे उत्तर आहे निचेनामाथी शाने हँड हेल्ड. हँड म्हणजे आपला हात, हेल्ड म्हणजे आपण आपल्या हातात घेऊन त्याला फिरू शकतो, कम्प्युटर तरीके पण ओळखायचे. त्याला काय म्हणतात? ए उत्तर आहे पोर्टेबल डिजिटल असिस्टंट, त्याला PDA असं म्हणतात. पोर्टेबल डिजिटल असिस्टंट म्हणजे पोर्टेबल, जर तुम्हाला अगोदर उल्लेख केला होता की कुठेही आपण घेऊन फिरू शकतो. हा लक्षात मित्रांनो, धन्यवाद. इथं आपलं चॅप्टर नंबर 2 संपलेलं आहे. कम्प्युटरचे पुस्तक काढायचं, त्याच्यानंतर जे स्वाध्याय दिलेले आहेत त्यातले हे प्रश्न आहेत. मी थिअरिटिकल बी तुम्हाला समजवलेले मित्रांनो, नाही समजलं असेल तर आपण कंटिन्यू दुसऱ्यांदा आणखी एक वेळा करू. आलं लक्षात? धन्यवाद.